तुम्ही जर आपल्या सह्याद्री माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकन दाबायला विसरू नका. अखिल भारतीय शाळा संघटनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांची जयंती वैचारिक पद्धतीने साजरी करण्याचे ठरविले आहे. या अनुषंगाने अखिल भारतीय शाळा संघटनेच्या वतीने कृषी विभाग व कृषी केंद्रांना इशारा देण्यात आला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्व बांधवांना शुभेच्छा देत यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे अखिल भारतीय शाळा संघटनेच्या वतीने ठरविण्यात आले आहे. मागील वर्षापासून अखिल भारतीय शाळा संघटनेच्या वतीने अनावश्यक खर्च बंद करण्यात आला. बॅनर, जाहिरातबाजी, अनावश्यक खर्च बंद करून सामाजिक हित जोपासण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय शाळा संघटनेच्या वतीने वैचारिक दृष्ट्या छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात येत आहे. राजकीय संघटना, राजकीय पक्ष यांच्या वतीने देशाचा कणा असलेल्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. सध्या आता 15 दिवसावर पेरणीचे काम आले आहे. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी लागणारे बी बियाण्यास करिता कृषी केंद्राकडे जाण्यास सुरुवात केली आहे. अशा वातावरणात कृषी केंद्राकडून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. खताच्या भावात वाढ करून ज्या बियाण्यांची शेतकऱ्यांकडून मागणी होते ते बियाणे एमआरपी पेक्षा अधिक दरात विकण्याचे काम सुद्धा काही कृषी केंद्र करू शकतात. यासोबत बोगस बियाणे सुद्धा विक्री होण्याची शक्यता आहे. अशा कृषी केंद्रांना अखिल भारतीय शाळा संघटनेच्या वतीने इशारा देण्यात आला आहे. असे जर कोणी कृषी केंद्र धारक करत असतील तर अशा कृषी केंद्राची माहिती शेतकऱ्यांनी शाळा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना द्यावी. त्यांच्यावर अखिल भारतीय शाळा संघटनेच्या स्टाईल मध्ये कार्यवाही केली जाईल. यासोबतच कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुद्धा याकडे गंभीरतेने लक्ष द्यावे. अन्यथा कृषी विभागाला सुद्धा अखिल भारतीय शाळा संघटनेच्या वतीने इशारा देत शाळा संघटनेच्या स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय शाळा संघटनेचे जिल्हाध्यक्ष रणजित पाटील काळे यांच्या वतीने देण्यात आला आहे. तशी शेतकऱ्यांनी अशा पद्धतीची फसवणूक किंवा जादा दरात बी बियाणे विक्री करणाऱ्यांची माहिती द्यावी असे आवाहन सुद्धा त्यांनी केले आहे. आज छत्रपती संभाजी महाराज अखिल भारतीय छावा संघटना दरवर्षी साजरी करत होती, मोठी रॅली काढत होती, पण मागच्या काळात कोरोना काळ आणि मागच्या वर्षीपासून असं ठरवलं की छत्रपती संभाजी महाराज जयंती ही वैचारिक दृष्टिकोनातून साजरी करण्यात यावी असं सर्व पदाधिकाऱ्यांच्या मीटिंगमध्ये ठरलं होतं. पण गेल्या वर्षीपासून वैचारिक दृष्टिकोनातून संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात येत आहे. मागच्या वेळेला संभाजी महाराजांचं प्रबोधन, संभाजी महाराजांचे आचार विचार हे सर्व जनतेमध्ये पोचवावे असे अखिल भारतीय छावा संघटनेने सुरुवात केली. यावर्षी सगळीकडे राजकीय रणधुमाळी चालू आहे. अशातच सर्व राजकीय पक्ष आणि राजकीय पक्षाला असलेल्या समर्पित संघटना यांनी टोटल आपापल्या पक्षाकडे किंवा आपापल्या राजकारणाकडेच लक्ष दिलं. आणि जसं म्हटलं जाते की शेतकरी हा देशाच्या पाठीचा कणा आहे, पण त्या शेतकऱ्याच्या पाठीच्या देशाच्या कणाकडे सर्व राजकीय पक्षांनी आणि संघटनेनी पाठ फिरवलेली आहे. आता मान्सून जवळ येत आहे. मान्सून जवळ येत असताना जे कृषी केंद्र आहेत, जे जिथं शेतीचे बियाणे आणि खते मिळतात अशा ठिकाणी बोगस बियाणं आणि जास्त दराने बियाणं असो कृषी केंद्रावाले असे बरेचसे काही असे आहेत, सर्वच नाहीत, जे कृषी केंद्रावाले बोगस बियाणं आणि ब्लॅकनी बियाणे विकत आहेत याच्याकडे सर्वांचं दुर्लक्ष आहे. आज छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त अखिल भारतीय छावा संघटनेने आज असं ठरवलं की आपण शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहून जे दुकानदार बोगस बियाणे आणि डुप्लिक ब्लॅकने बियाणे विकत आहेत त्यांना धडा शिकवण्याचं काम अखिल भारतीय छावा संघटना करेल. मी आज या संभाजी जयंतीनिमित्त सर्वांना आवाहन करतो, सर्व शेतकऱ्यांना, की ज्या शेतकऱ्याची फसवणूक कृषी केंद्र करत असेल, त्याला असं आढळत असेल की तिथे कोणी ब्लॅकने बियाणे विकत आहे किंवा बोगस बियाणे विकत आहे असं जर अखिल भारतीय छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलं तर त्या कृषी केंद्राला धडा शिकवण्याचं काम अखिल भारतीय छावा संघटने छावाच्या स्टाईलनं करेल. आणि ज्याच्या या कृषी केंद्रावर ज्यांचं अंकुश आहे ते कृषी विभाग, कृषी विभागाला सुद्धा मी एक इशारा देत आहो की आपलं भरारी पथक चालू ठेवा, जेणेकरून शेतकऱ्याची फसवणूक कोणी करणार नाही आणि शेतकऱ्याला कोणी लुबाडणार नाही याकडे कृषी विभागानं लक्ष ठेवावं. कारण कृषी विभाग हा एक शेतीसाठी, शेतकऱ्यांसाठी खूप आवश्यक विभाग आहे, जेणेकरून कोणीही दुकानदार शेतकऱ्याची फसवणूक करणार नाही. मी माझ्या संघटनेच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या सर्व या देशवासियांना शुभेच्छा देतो आणि पुनश्च आवाहन करतो, जो कोणी अधिकारी या कृषी केंद्रांना बोगस बियाणं किंवा ब्लॅकनं बियाणं विकणाऱ्यांना पाठबळ देईल त्याला अखिल भारतीय छावा संघटना छावाच्या स्टाईलनं त्याला सुद्धा धडा शिकवेल आणि त्याचे सर्वस्वी जबाबदार तो अधिकारी राहील. आणि जे दुकानदार
चांगलं काम करतील, बियाणं बोगस विकतील नाही, किंवा जे एमआरपी आहे त्या एमआरपीच्या आतच विकतील किंवा एमआरपीने विकतील अशा दुकानदारांचा सत्कार सुद्धा अखिल भारतीय छावा संघटना करील, असे मी आज संभाजी महाराज जयंती सर्वांना जयंती निमित्त सर्वांना सांगू इच्छितो. आणि पुनश्च सर्व जनतेला अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं संभाजी महाराज जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा.